भोपाळ मध्ये मोतीलाल नेहरू स्टेडियम मध्ये माझे भूत सर्वात मजबूत या मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होता। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या पक्षावर जवळपास 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप असल्याचा हल्लाबोल केला होता। या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रत्युत्तर देतानाच मोदींना टोला लगावला आहे। पवार म्हणाले, देशातील विरोधी पक्षातील नेते मोठ्या संख्येने एकत्र येतात, देशात समस्यांबाबत चर्चा करतात, हीच गोष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पटली नसावी, त्यातूनच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत चुकीचे वक्तव्य केले असावे, परंतु पंतप्रधानांनी केलेल्या या वक्तव्याबाबत त्यांनी स्वतःच विचार करण्याची गरज असल्याचं मत पवार यांनी व्यक्त केले। पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांबद्दल काय बोललं पाहिजे याचा नमुना देशासमोर ठेवला आहे। पंतप्रधानांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांनी स्वतः विचार करण्याची गरज आहे। पंतप्रधान मोदी यांनी माझ्याबद्दल शिखर बँकेचा उल्लेख केला आहे, पण मी शिखर बँकेचा कधीही सभासद नव्हतो आणि आजही नाही, त्यामुळे सभासदच नसेल तर कर्ज घेण्याचा प्रश्न निर्माण होत नाही, तेव्हा याबाबत बोलणे कितपत ठीक आहे। शिवाय सिंचनाबाबत केलेले वक्तव्यातही फारसं तथ्य नाही। त्यांनी उल्लेख केलेला शिखर बँक हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे, त्यात माझा शिखर बँकेसोबत काही संबंध नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं।